लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। एप्रिल महिना हा ऑटिझम जागरूकता महिना म्हणून साजरा करण्यात येत असतो। स्वमग्नता म्हणजेच ऑटिझम हा विकार साधारणपणे लहान मुलांमध्ये आढळून येतो। लहानपणापासूनच जी मुले स्वतःच्याच दुनियेत जगतात, त्यांचे इतर व्यक्तीशी कुठलाही संपर्क नसतो, अशी मुले स्वमग्नतेची म्हणजेच ऑटिझमची शिकार बनलेली असतात। मात्र योग्य वेळी उपचार झाल्यास या विकारानं त्रस्त असलेली लहान मुले यातून सुखरूपपणे बाहेर पडू शकतात। स्वमग्नतेच्या रुग्णांना आता नाशिकमध्येच उपचार मिळावे याकरता मुंबई येथील नायर हॉस्पिटलचे प्रसिद्ध डॉक्टर संतोष कोंडेकर हे महिन्यातून एकदा अडगाव शिवार येथील जत्रा नांदूर रोडवरील डॉक्टर प्रीतील अहिरे यांच्या शतायू मल्टी स्पेशालिटी क्लिनिकमध्ये व्हिजिट देत असतात। त्यामुळे रुग्णांना मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन खर्चिक उपचार घेण्यापेक्षा हे उपचार आता नाशिकमध्ये सहजपणे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। तर स्वमग्नतेबाबत काही प्रश्न विचारायचे असल्यास तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून देखील प्रश्न विचारू शकता, अशी माहिती डॉक्टर संतोष कोंडेकर यांनी नाशिक न्यूजशी बोलताना दिली आहे। ओके, एप्रिल महिना हा स्वमग्न मुलांसाठी ऑटिझम अवेअरनेस मंथ म्हणून साजरा केला जातो। त्यानुसार 2 एप्रिल हा जागतिक ऑटिझम दिवस आणि एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा जागतिक ऑटिझम आठवडा म्हणून साजरा केला जातो। ऑटिझमसाठी आम्ही मागच्या कित्येक वर्षांपासून काम करतो आहे आणि त्यानुसार आम्ही दर आठवड्याला वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ऑटिझम शिबिर अरेंज करतो। त्यानुसार आमचा 92 आठवडी ऑटिझम शिबिर आहे। त्यानुसार आज आम्ही नाशिकमध्ये आहोत। आज तारीख 16 एप्रिल 2023। तर इथल्या ऑटिझमच्या मुलांसाठी मुलांसोबत त्यांच्या पालकांसोबत त्यांच्या सक्सेस स्टोरी शेअर करत आज आम्ही हा कार्यक्रम इथे साजरा करतो आहे। या निमित्ताने आज आम्ही जवळपास 70 ऑटिझमच्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना ट्रीटमेंट आणि काउन्सिलिंगच्या बाबतीत मार्गदर्शन करतोय, थेरपीच्या बाबतीत मार्गदर्शन करतोय। आणि हा आमचा आठवडी कार्यक्रम रेग्युलर चालू असतो आणि सगळ्या पालकांचा त्यात व्यवस्थित सहभाग आहे। आणि आमचं ध्येय आहे की प्रत्येक मुलांनी बसलं पाहिजे, बघितलं पाहिजे, समजलं पाहिजे, बोललं पाहिजे आणि शाळेत गेलं पाहिजे, यासाठीच आमचे सगळे प्रयत्न चालू आहेत। थँक्यू। नमस्कार, मी डॉक्टर प्रीतील आहिरे, संचालक ऑफ शतायू मल्टी स्पेशालिटी क्लिनिक, हे आडगाव शिवारामध्ये जत्रा नांदूर लिंक रोड येथे आहे। तर दर महिन्याला डॉक्टर संतोष कोंडेकर, पेडॅट्रिक न्यूरोलॉजिस्ट, नायर हॉस्पिटल, हे दर महिन्याला शतायू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भेट देतात। तर त्यांच्या याच्यात की ऑटिझम, ADHD, सेरेब्रल पाल्सी असे मेंदू लहान मुलांच्या मेंदूगत जे आजार आहे त्याच्या बाबतीत सर आपल्याला महिन्यातनं एकदा भेटतात। अशा पेशंटसाठी यापूर्वी आपल्याला पुणे, मुंबई अशा ठिकाणी जावं लागायचं, पण सर दर महिन्याला एकदा या ठिकाणी येतात। काही तुम्हाला अडचण असली तर खाली दिलेल्या नंबरपैकी आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात। तसेच तुम्हाला नाशिक न्यूजच्या यूट्यूबमध्ये कमेंट करून सरांशी डायरेक्ट तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात। काही कमेंट्स असतील तर सर स्वतः त्या कमेंट्सला उत्तर यूट्यूबच्या माध्यमातून देण्यात येतील। अजून काही तुमच्या समस्या असतील तुम्ही प्रत्यक्ष येऊन इथं येऊ शकतात। पत्ता आहे वृंदावन नगर, आडगाव शिवार, जत्रा नांदूर लिंक रोड, शतायू मल्टी स्पेशालिटी क्लिनिक। तुमच्या मुलांमध्ये जी स्वमग्नता असते किंवा हायपर ॲक्टिव्हिटी असते किंवा कॉग्निशनचे वगैरे काही जे इश्यूज असतात, ते थेरपीमुळे, सेन्सरी इश्यूज असतात ते सेन्सरी इंटिग्रेशन टेक्निकमुळे आम्ही कमी करायचा प्रयत्न करतो। इकडे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सरांसोबत जाऊन आम्ही प्रत्येक पालकाला त्याच्या मुलांमध्ये काय इश्यूज आहेत किंवा घरी आपल्याला त्याच्यासाठी काय करता येईल, घरची साधनं वापरून, किंवा बऱ्याचशा ठिकाणी असं होतं की त्यांना थेरपीसाठी थेरपी सेंटर्स अवेलेबल नसतात, तेव्हा अशावेळी घरचेही साधनं वापरून तुम्ही घरी मुलांमध्ये काय काय बदल आणू शकता याबद्दल त्यांना इकडे मार्गदर्शन केलं जातं प्रत्येक कॅम्पमध्ये। आणि बऱ्याच मुलांमध्ये त्याच्यामध्ये सुधारणा दिसून येते, ज्या ह्याच्यामध्ये पालकांचा जेवढा सहभाग जास्त असतो तितक्या लवकर तुम्हाला त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट दिसते मुलांमध्ये। तर जेव्हा पण ह्या असे सगळे इश्यूज येतात त्याच्यामध्ये नुसती थेरपी किंवा नुसतं मेडिसिन ह्या गोष्टी अशा चालत नाहीत, पण जेव्हा त्या गोष्टी दोन्ही समांतर आपण वापरतो किंवा समांतर ते यूज केल्या जातात किंवा तेव्हा मुलांमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त लवकर प्रगती दिसते। माझं नाव अविनाश भाऊसाहेब शेळके, मी संगमधून आलेलो आहे। माझा मुलगा सुरजित शेळके साधारणपणे जन्म झाल्यापासून 1-3 ते 4 वर्षाचा ज्यावेळेस तो झाला
त्याच्यानंतर आम्हाला असं डिटेक्ट झालं म्हणजे डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं फॅमिली डॉक्टरने की हा स्पीच डिले आहे म्हणजे त्याला बोलण्याचा थोडा त्रास आहे, आय कॉन्टॅक्टचा थोडा कमी आहे. त्याच्यानंतर मग काही दिवस ट्रीटमेंट वगैरे घेऊन इकडे तिकडे फिरून शेवटी आम्हाला डॉक्टर कोंडेकर यांचा पत्ता मिळाला. त्याच्यानंतर गेली 6 ते 7 महिन्यांपासून आम्ही डॉक्टर कोंडेकरांची ट्रीटमेंट सुरू केली आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी इम्प्रूव्हमेंट होत चाललेली आहे. अजून थोडासा स्पीच आलेला नाही बट त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी जसं पॉइंटिंग करणं, आय कॉन्टॅक्ट वाढलेला आहे त्याचा, दुसरी गोष्ट कमांड तो थोडासा फॉलो करायला लागलेला आहे आणि जे काही शब्द त्याला फुटत नव्हते त्यात ते जसे आई आहे किंवा बाबा आहे असे शब्द त्याला फुटायला लागले आहेत. म्हणजे निश्चितच कोंडेकर डॉक्टरांनी जी ट्रीटमेंट त्याला दिलेली आहे, सुरू केलेली आहे, त्याचा आम्हाला बऱ्यापैकी फायदा झालेला आहे. आणि या अनुषंगाने मला असं सांगावं असं वाटतं की अशा जे असे जे चाईल्ड्स आहेत किंवा मुलं आहेत पाल्य आहेत त्यांच्या पालकांनी निश्चितच कोंडेकर सरांकडे ट्रीटमेंट घ्यावी. दरम्यान एप्रिल महिना हा ऑटिझम जागरूकता महिना म्हणून साजरा केला जात असताना डॉक्टर संतोष कोंडेकर, डॉक्टर प्रीतील अहिरे, डॉक्टर दीपाली यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्ण आणि पालकांच्या उपस्थितीमध्ये शतायू मल्टी स्पेशालिटी क्लिनिकमध्ये ऑटिझम दिवस साजरा करण्यात आला. यावेळी 70 देखील जास्त रुग्ण आणि त्यांचे पालक उपस्थित होते. रवी कोट्टेवार, नाशिक न्यूज, नाशिक.